त्यांच्या खोलात जाऊन त्यांची अडचण करणं मला योग्य वाटत नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, त्यांची काही कामं आवश्यक आहे, त्यामुळं त्यांच्या मार्गात आता अडथळा निर्माण करण्याची आवश्यकता नाही. योग्य वेळी पाहू म्हणजे आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि या महाविकास आघाडीमध्ये आणखीन काही घटक घेऊ इच्छित असतील तर त्यांना घेऊन जागा वाटपाची चर्चा करणार. त्याच्यावर मी भाष्य करत नाही. पण असे किती आमदार आहेत की तुम्ही बोलवल्यावरती येतील? बरेच लोकसभा मतदारसंघात आम्ही विशेषतः अनेक वर्ष ज्या मतदारसंघात लढतो आणि अनेक वेळा विजय मिळवलेले तशा लोकसभा मतदारसंघाच्या मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी त्या मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांना बोलवून आज या ठिकाणी पवारसाहेबांसोबत चर्चा करत आहेत. उद्या जवळपास 8 मतदारसंघाचा आढावा या ठिकाणी घेण्यात येणार. हातकणंगले मतदारसंघातील चर्चा नक्की काय आहे? प्रत्येक पक्षाकडे उमेदवार असतील का किंवा कोल्हापूर संदर्भात नक्की काय वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळे नावं सुचवण्यात आली आहेत. त्याबाबतीत पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे, पण वेगवेगळे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी कार्यकर्ते नावं सुचवत आहेत. मागच्या वेळी असं होतं साधारण पहिल्या फळीतल्या नेत्यांनी लोकसभेबद्दल विचार करावा असे होते, यावेळी नक्की स्ट्रॅटेजी आता काय चेंज होते का, कारण पक्षात समीकरण बदलली त्या सगळ्या गोष्टीनंतर? नाही, आता ह्या सगळ्या आढाव्यानंतर आम्ही चर्चा करू. परिस्थिती फार चांगली आहे, अनेक ठिकाणी अनेक उत्कृष्ट असे नवे चेहरे उमेदवार येण्याची शक्यता आहे, त्यामुळं आम्ही बसून त्यावर चर्चा करू. सर, एकंदरीत तुम्ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की अनेक आमदार अजून देखील संपर्कात आहेत, म्हणून आकडा कितीचा आहे नक्की नेमकी? त्याच्या खोलात जाऊन त्यांची अडचण करणं मला योग्य वाटत नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, त्यांची काही कामं कामं आवश्यक आहे, त्यामुळं त्यांच्या मार्गात आता अडथळा निर्माण करण्याची आवश्यकता नाही. योग्य वेळी पाहू. परंतु ते आता पवार साहेब शेवटी अंतिम निर्णय घेतील, पण काही लोकांची इच्छा आहे. आज जे साधारण मतदारसंघ तुम्ही चेक केले, त्यातले 2 ते 3 मतदारसंघात ऑलरेडी तुमचे विद्यमान खासदार आहेत. उद्याचे जे मतदारसंघ असतील, पहिले 15 मतदारसंघ असे काही टार्गेट करण्यात आले की ज्या ठिकाणी तुम्हाला चांगली परिस्थिती आणि लास्ट राहिलं ते लिव्हरेज आहे? बऱ्याच ठिकाणी जिथं आमची ताकद चांगली आहे आणि ज्या ठिकाणी लोकभावना लोकांची मागणी आहे असे मतदारसंघ आम्ही घेतलेले आहेत. आणखीन काही मतदारसंघ राहिले पवार साहेब ज्यावेळी वेळ काढतील त्यावेळी पुढचा दिवस ठरवला जाईल आणि आणखीन काही मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना बोलवलं जाईल. सातारा लोकसभा मतदारसंघावरती काही चाचपणी करण्यात आली का, कारण की तिथे आता श्रीनिवास पाटील खासदार आले, तर त्यांच्याऐवजी दुसरा कोणी उमेदवार बघण्यात आला आहे? त्या ठिकाणी कोणी स्वतंत्रपणाने मागणी केलेली नाही, तर श्रीनिवास पाटील साहेबांचा चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय करू. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय, अनेक खुलासे मी करेल असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे कुठले कुठे राज्य सरकार आता अडचणीत येईल वाटते का, कारण का मी खुलासा करेल असं म्हणून सांगितलं. मला माहिती खुलासा आल्यावर त्यावर बोलले प्रेडिक्शन्स करणे योग्य नाही. परंतु ललित पाटील हे पळून जाण्यामध्ये कुठेतरी अनेक मंत्र्यांचा हात होता असं सातत्यानेच तुमच्या अनेक विरोधकांकडनं आरोप केला जातो. असं आपण प्रसारमाध्यमांनी देखील त्यावर बरंच विश्लेषण केलेलं आहे. मंत्र्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवायला सांगितलं आणि त्याचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला असं चित्र. विधानसभा अध्यक्ष राहुल दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि जे प्रवक्ते आहेत त्यांची देखील ते बैठक घेणार आहेत. नेमका कशा प्रकारे आपण बोलावं त्याच्यासाठी ते बैठक घेणार आहेत असं आपण विचारलं. सुप्रीम कोर्टाने काही मतं प्रदर्शित केलेली आहे, त्यानंतर त्यांचा निर्णय करणं आवश्यक आहे. 21 ऑक्टोबरला त्यांना त्यांचा पुढं आम्ही कोणत्या कालावधीत या सगळ्या आलेल्या डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय करू हे सांगणं आवश्यक आहे. त्यासाठी ते चर्चा सल्लामसलत करत असतील, मला माहिती नाही ते काय चर्चा करतात. जागा घ्या आढावा घेत आहे, पण येणाऱ्या काळात आता लवकरच तुमचे जागा वाटपाचे फॉर्म्युलेसुद्धा ठरतील. साधारण बेसिक निगोसिएशन्स काय असेल तर तुम्ही स्वतः राष्ट्रवादीच्या बाजूने असणार? आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि या महाविकास आघाडीमध्ये आणखीन काही घटक घेऊ इच्छित असतील तर त्यांना घेऊन
जागा वाटपाची चर्चा करणार आहोत. तीन पक्षाची तर बैठक होईल, पण त्यापेक्षा आणखीन काही येऊ इच्छित असतील तर त्यांनाही विश्वासात आम्ही घेऊ. वारंवार मेरिटनुसार जागा वाटप होईल असं सांगितलं जात आहे. आताची समीकरणं बघता नक्की मेरिट कोणत्या आधारे आणि कोणत्या अनुषंगाने डिसाईड होणार नाही. असं आहे की निवडून येण्याची शक्यता उमेदवाराचं त्याच्यात जे चांगला उमेदवार कोणता, शेवटी महाविकास आघाडी निवडून आली पाहिजे, हेच आमचं प्राधान्य असतं. हे सुद्धा आलेले होते. खरं तर त्यांनी अजित पवार गटाला त्यांचा पाठिंबा दिलेला होता आणि आजच्या बैठकीला ते उपस्थित होते. असे आमदार आहेत, किती म्हणजे आमदार आहेत, काय करायला नक्की नेमकं काय तिथल्या लोकसभेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना बोलवले, ते आले. पण असे किती आमदार संपर्कात आहेत असे जे तुम्ही बोलवल्यावरती येतील त्याच्यावर मी भाष्य करत नाही. पण असे किती आमदार आहेत की तुम्ही बोलवल्यावरती येतील? बरेच. थँक्यू सर. थँक्यू.